प्रकाश सोलंके हे नाराज आहेत, मंत्रिपदापासून दूर ठेवल्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी त्यांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे. राजीनामा देण्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा झाली, पण या संदर्भातली स्पष्टता अजून होत नाहीये. आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. सुरेश, काय अधिक माहिती आहे? आता कार्यकर्त्यांकडे थेट थेट नाराजी बोलून दाखवली जाते. प्रकाश सोळंके यांनी बऱ्याच वेळेस पक्षाच्या संदर्भामध्ये नाराजीही बोलून दाखवलेली होती. गेल्या 4 टर्म पासून ते आमदारही राहिलेले आहेत आणि यावेळेस मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागेल या बाबतीमध्ये बोललंही जात होतं. मात्र आता प्रकाश सोळंके यांशी प्रत्यक्ष बोलणं झालं, त्यावेळेस त्यांनी नाराजी बोलून दाखवत असताना आपल्याशी बोलत असताना म्हटलं की पक्षाच्या राजकारणाचं आता उभं आलेलं आहे. मागच्या वेळी पण मला डावललं, आता पण डावलण्याचा प्रयत्न केलाय. राजकारण नको, त्यापेक्षा आपण समाजसेवा करू. या संदर्भात मी उद्या, म्हणजेच प्रकाश सोळंके उद्या 12 वाजता विधानसभेच्या अध्यक्षांना जाऊन भेटणार आहेत आणि राजीनाम्यासंदर्भात त्यांचा वेळ सुद्धा मागितलेला आहे. यामुळे प्रकाश सोळंके यांनी स्पष्ट उघड उघड पक्षश्रेष्ठींवरती नाराजी बोलून दाखवलेली आहे. कारण आमदारकी 4 वेळेस मी आमदार 4 टर्म आमदार राहिलो, खूप मोठं पक्षाच्या संदर्भात कामही केलं. मात्र जर पक्षाकडून असं वारंवार डावललं जात असेल तर त्या बाबतीमध्ये बोलायचं कुणाला? नक्की सुरेश.